सच, दिखाते हैं सच, क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। मोदी सरकार ने घेतलेल्या कलम 370 च्या या ऐतिहासिक निर्णयाचा आनंद राळेगावकरांनी क्रांती चौक येथे साजरा केला। त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी आदि मंडळी उपस्थित होते। त्याचबरोबर मोहनलालजी गुंडेचा, डॉक्टर अशोक थोडगे, डॉक्टर अनिल वर्मा, डॉक्टर कुणाल भोयर, अरुणभाऊ बहाते, शुभम मुके, सागर वर्मा, अनुप वर्मा, दीपक वर्मा, अक्षय जवेरी, सचिन चौहान, अभिजीत कदम, विनोद क्षीरसागर, निलय घिनबिने, पवन टोटे, बंडूजी निखाड़े, प्रदीप देशमुख, अनिल शिंदे, विकास वाकमारे, भूपेंद्र कारिया, अंकुशराव रामगढ़े, मामा चांदे, सुरेंद्र पटेल पेक, आकाश कुलसंगे, विनायक महाजन, प्रितेश वर्मा, दिनेश परिसे, कौस्तुभ महदरे, प्रणव पवार या सर्वांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला। लोकांनी विश्वास केला, जनतेने विश्वास केला, परंतु या काँग्रेसवाल्यांनी जिथे त्यांना आजपर्यंत किंवाच नाही, 5 वर्ष गेले, 6 वर्ष लागलं, काश्मीर तो झाकी आहे, सीओ के अभी बाकी आहे। आणि तुम्ही नाव दिले असेल तर या ठिकाणी काही क्रांतिकारी निर्णयांचं सुद्धा स्वागत होईल, आणि म्हणून या क्रांती जागाचं जे काही अपुरं राहिलेलं फारसं आज या निमित्तानं या निर्णयाच्या प्रतिनिधी कुटुंबियांसह प्रशांत भगत, राळेगाव, यवतमाळ। समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें रीवन न्यूज यवतमाल, मुख्य संपादक नसीब खान, मोबाइल नंबर है 72 76 70 70 57।